नमस्कार फ्रेंड्स, होमकुकच्या किचनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आता गटारी जवळ आली आहे म्हणून आज मी तुम्हाला गटारी स्पेशल रेसिपीजमध्ये कोंबडी वडे दाखवणार आहे. हे कोंबडी वडे कोंबडीच्या रस्स्यासोबत आणि मटणाच्या रस्स्यासोबत खाण्यासाठी सर्व्ह केले जातात. नॉर्मली कोंबडी वडे बनवण्यासाठी भाजणीचं पीठ वापरतात. ते भाजणीचं पीठ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते, पण आज मी तुम्हाला हेच कोंबडी वडे अतिशय सोप्या पद्धतीमध्ये बनवून दाखवणार आहे. तर आता आपण इथे वेळ न घालवता डायरेक्टली एक कोंबडी वडे बनवण्यासाठी घेऊयात. हे कोंबडी वडे बनवण्यासाठी सर्वप्रथम मी एक टोप गॅसवरती गरम करत ठेवला होता. त्यात मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. त्यात आता मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. ह्यात मी आता कुटलेलं जिरं घातलेलं आहे. जिरं आणि तुम्ही ओवा ह्यात घातलात तरी देखील चालेल. त्यात आता मी 2 चमचे गुळ घातलेलं आहे. तुम्हाला जसं हे वडे गोड हवे असेल त्याप्रमाणे तुम्ही ते गुळाचा वापर करा. या पाण्याला आता मी छान अशी उकळी येऊन देणार आहे. हे पाणी आता माझं पूर्णपणे उकळलेलं आहे. त्यात आता मी पापडकार घालणार आहे. इथे मी 2 चमचे पापडकारचा वापर केलेला आहे. तुम्ही पापडकार ऐवजी खाण्याचा सोडा वापरला तरी देखील चालेल. ह्यात आता मी 2 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि 1 चमचे गव्हाचं पीठ घातलेलं आहे. जेवढं आपण गव्हाचं पीठ वापरणार आहोत त्याच्या दुप्पट आपल्याला तांदळाच्या पीठाचा इथे वापर करायचा आहे. आता हे पीठ आहे ते मी या पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेते. जशी आपण भाकरीची उतरवणी करून घेतो तशीच आपल्याला इथे ही उतरवणी करून घ्यायची आहे. मिनिमम 2 ते 3 मिनटं फक्त मी हे गॅसवरती व्यवस्थित असं शिजून घेते. हे पीठ जास्त शिजायला टाईम लागत नाही आणि फ्लेम एकदम स्लोच ठेवा. जास्त फास्ट फ्लेम केलीत तर खालतून हे करपण्याची शक्यता असते. हे आता मी छान असं मिक्स करून घेते. जर तुम्हाला इथे पीठ हे थोडं ओळं वाटत असेल तर तुम्ही यात सुकं पीठ ॲड केलं तरी देखील चालेल. मी आता इथे लगेच गॅस बंद करून घेतलेली होती आणि मी त्यावरती झाकण देऊन याला 5 मिनिटं बाजूला ठेवून दिलं होतं, कारण की जे पीठ आहे ते आतल्या छान असं फुगलं जावं म्हणून. 5 मिनिटानंतर मी लगेच हे पीठ आहे ते मळण्यासाठी घेते. हे पीठ जे गरम असतानाच मळण्यासाठी घ्या. जर तुम्ही पूर्ण थंड होऊन दिलं आणि मग मळण्यासाठी घेतलं तर हे मळताना खूप त्रास होतो, म्हणून हे गरम असतानाच मी आता ह्याला मळण्यासाठी घेतलेलं आहे. मळताना थोडं थोडं पाण्याचा वापर करा. अतिशय पाण्याचा वापर करू नका, ज्याने हे पीठ पातळ होण्याची शक्यता असते. अगदी थोडं थोडं पाणी वापरून मी आता हे पीठ व्यवस्थित असं मळून घेते. जसं आपण भाकरीचं पीठ मळून घेतो तशाच प्रकारे आता हे पीठ मी मळून घेणार आहे. हे पीठ आपल्याला अतिशय कडकही नाही आणि अतिशय मऊही नाही ठेवायचं, एकदम मीडियम असं हे पीठ आता मळून घ्यायचं आहे. मिनिमम 7 ते 8 मिनिटं मळून घेतल्यानंतर आता हे पीठ माझं मळून रेडी झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता हे किती प्रमाणात सॉफ्ट आहे ते. जेवढं आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेऊ तेवढेच आपले वडे छान होणार आहेत. नंतर आता ह्याचे मी 2 भाग करून घेतलेले आहे, एक मोठा भाग आणि एक छोटा भाग असे मी ह्याचे 2 भाग करून घेतलेले आहे. आता एक मी एक टोप घेऊन त्याला तेल लावून घेते. त्यात आपण हे पीठ आंबवण्यासाठी ठेवणार आहोत. ह्याला आता मी व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे. तर तोच मी तेलाचा हात या पिठाला देखील लावून घेतलेला आहे. थोडंसं म्हणजे आपण ह्याला तेल लावलेलं आहे. त्याचा आता मी एक गोळा करून त्याच्यामध्ये एक छोटासा होल करून घेणार आहे, ज्यामध्ये आपण कोळसा टाकणार आहोत जेणेकरून ह्याला छान अशी धुरी देता यावी म्हणून. ह्यात आता एक छोटासा होल बनवून घेतलेला आहे मी. तो मी आता ह्या टोपात ठेवून घेते. थोडस मी साईडनी पसरवून घेते. इथे मी 2 चमच तांदळाचं पीठ आणि 1 चमच गव्हाचं पीठ असे मी याचे एकूण 15 वडे बनवून घेणार आहे. तुम्ही हे वडे चहा सोबत किंवा नाश्त्याला देखील खाण्यासाठी सर्व्ह करू शकता. आता ह्यावरती झाकण म्हणून मी दुसरा देखील याचा एक गोळा करून घेतला होता. आता इथे कोळसा या नॉर्मली अवेलेबल नसतो, नॉर्मली घरात तरी अवेलेबल नसतो, म्हणून मी इथे जे नारळाच्या करवंट्या असतात त्याच मी इथे गॅसवरती भाजून घेणार आहे. मिनिमम 7 ते 8 मिनिटं तरी व्यवस्थित ह्या नारळाच्या करवंट्या आहेत त्या भाजून घ्या. जोपर्यंत त्या पूर्ण अशा लालसर होत नाहीत तोपर्यंत इथे ह्या करवंट्या आहेत त्या भाजून घ्यायच्या आहेत. जर तुमच्याकडे कोळसा अवेलेबल असेल तर तो तुम्ही इथे वापरला तरी देखील चालेल. मिनिमम 7 ते 8 मिनिटं हा कोळसा भाजून घेतल्यानंतर मी आता ह्या पिठामध्ये घालणार आहे आणि ह्या पिठात घातलं की लगेच ह्यावरती तेल टाकून मी जे वेगळा पिठाचा गोळा होता त्याने झाकून घेणार आहे, जेणेकरून जो हा धूर निघतोय तो जास्त बाहेर पडू नये म्हणून. हा जास्तीत जास्त धूर आहे आतल्या आत राहावा म्हणून इथे मी लगेच हे वरतून बंद करून घेतलेलं आहे. आता हे पीठ आहे ते आपल्याला 10 ते 12 तास आंबवण्यासाठी ठेवायचं आहे. इथे आंबवून ठेवण्यासाठी मी एका ह्याला
कपड्यामध्ये गुंडाळून ठेवते. जर गरमीचे दिवस असतील तर हे गुंडाळून ठेवण्याची गरज नसते. आता मी याला एक 10 ते 12 तास ठेवून देणार आहे. 10 ते 12 तासानंतर मी आता याच्यावरचं हे कापड आहे ते आधी काढून घेते. मी हे पीठ रात्री 10 वाजता आंबवण्यासाठी ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी बरोबर 10 वाजता मी आता हे पीठ काढून ह्याचे आता वडे बनवण्यासाठी घेणार आहे. सर्वप्रथम जो कोळसा होता, म्हणजेच करवंटीचा जो कोळसा होता, तो मी यातून काढून घेते. आणि आता मी हे पीठ आहे ते पुन्हा एकदा मळून घेणार आहे. आपण हे पीठ आहे जेवढं जास्त मळून घेऊ तेवढेच हे वडे अतिशय खुसखुशीत असे बनतात. मी आता पुन्हा हे पीठ व्यवस्थित असं मळून घेते. इथे मी मळताना थोडंसं पुन्हा पाण्याचा वापर केलेला आहे. अशा प्रकारे मी आता पुन्हा हे पीठ मिनिमम 2 ते 3 मिनिटं तरी आता मळून घेणार आहे. आणि मळून झालं की मी आता ह्याचे छोटे छोटे असे बॉल्स बनवून घेणार आहे. तुम्हाला ज्या साईजमध्ये वडे हवेत त्या साईजमध्ये इथे तुम्ही हे पिठाचे गोळे बनवून घ्या. हे वडे आंबवून बनवलेले आहेत त्यामुळे हे बिलकुल तेलकट होत नाही. ते तुम्ही लहान मुलांना देखील खाण्यासाठी देऊ शकता. आता ह्याचे मी छोटे छोटे असे गोळे बनवून मध्ये त्यामध्ये होल करून घेणार आहे. होल करण्यासाठी हाताला थोडंसं पाणी लावून घ्या जेणेकरून ते इझिली त्याला होल पडला जातो. तशाच प्रकारे मी तुम्हाला इथे अजून एक वडा बनवून दाखवते. आधी हा हाताच्या मधल्या भागावरती व्यवस्थित असं गोल फिरवून मग थोडंसं असं त्याला प्रेस करून आणि मधल्या बोटाच्या सहाय्याने मी इथे हा होल करून घेऊन हे वडा लगेच असा माझा रेडी झालेला आहे. हे वडा बिलकुल चिकट नाही आहे त्यामुळे इझिली लगेच बनले जातात. अशा प्रकारे मी इथे एकूण 15 वडे इथे बनवून घेतलेले आहेत. दुसरीकडे मी आता एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं. हे तेल पूर्णपणे असं कडकडीत गरम झालं की मी आता हे वडे तळण्यासाठी घेणार आहे. हे तेल माझं पूर्ण कडकडीत असं गरम झालेलं होतं. त्यात आता मी हे आता वडे तळण्यासाठी टाकलेले आहेत. एका टायमाला मी 4-4 असे वडे इथे तळून घेते. मिनिमम 4 ते 5 मिनिटं तरी आपल्याला हे वडे व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत. एकदा का वडे टाकून झाले की ते चमच्याने थोडेसे वरती करून घ्या, झाऱ्याने थोडेसे वरती करून घ्या जेणेकरून ते खालती कढईला चिकटले असेल तर ते सुटले जावेत म्हणून. मधी मधी ह्याची फ्लेम आहे ती जास्त नंतर कमी असं करून हे वडे शिजून घ्या. जर तुम्ही एकदम लो फ्लेमवरती शिजून घ्याल तर ते कडक बनण्याची शक्यता असते म्हणून थोडं कमी कधी कमी कधी जास्त असे करून हे वडे तुम्ही इथे तळून घ्या. मिनिमम इथे मी 4 ते 5 मिनिटं तरी व्यवस्थित हे वडे असे तळून घेतलेले होते. तुम्ही इथे पाहू शकता ह्याला किती कलर आलेला आहे. ते हे वडे तुम्हाला वाटत असतील हे करपले आहेत म्हणून, पण नाही, ह्याला कलरच असा येतो. अशा प्रकारे हे आता कोंबडी वडे माझे आता रेडी झालेले आहे. ते तुम्ही कोंबडीच्या रसासोबत किंवा मटणाच्या रसासोबत खाण्यासाठी सर्व्ह करू शकता. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील या रेसिपीबद्दल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू.